आणि नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये, ज्याचे नाव आहे प्रज्ञा स्केअर टिप्स अँड व्लॉग्स. तसं मी तुम्हाला काल सांगितलं होतं की आपण पुढचा जो व्हिडिओ बनवणार आहे तो बनवणार आहे की आता सध्या मुंबईमध्ये, जसं की मी मुंबईमध्ये राहते, मला माहिती आहे की आता जी न्यूज चालू आहे की मुंबईमध्ये लहान मुलांमध्ये आणि कमी जास्त प्रमाणात मोठ्यांमध्ये ही डोळे येण्याचे प्रमाण फार वाढलेले आहे, ज्याला आपण कॉन्जेक्टिव व्हायटिस म्हणतो किंवा पिंक आय असंही बोलतात. मेनली आपण मराठी माणसं जी आहे ते आपण डोळे येणे हे या प्रकारामध्ये जास्त आपण संबोधतो. तर याबद्दलच आपण आज बोलणार आहोत आपल्या व्हिडिओमध्ये. तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहत राहा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल माझ्या चॅनलवरचे तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओला खूप शेअर करा, जेणेकरून तुमच्या माझ्यासारख्या ज्या माता आहेत, ज्या भगिनी आहेत, त्यांना आपल्या व्हिडिओबद्दल नॉलेज मिळेल, काही माहिती मिळेल. तर आजचा आपला जो विषय आहे तो आहे मुलांना डोळे येणे या संदर्भात. आता तुम्ही न्यूजमध्ये भरपूर ठिकाणी ऐकलं असेल किंवा पाहिलंही असेल की मुलं ब्लॅक कलरचा चष्मा डोळ्याला लावून स्कूलमध्ये जात आहेत, कारण आता एक्झाम्सचा टाईम आहे, त्यामुळे मुलांना स्कूलमध्ये जाणं ही भाग आहे. त्यामुळे कसं आहे, त्यामुळे कसं आहे, मुलं जास्त जास्त एकमेकाच्या संपर्कात आल्यामुळे डोळे येण्याचे प्रमाण मुंबईमध्ये जास्त प्रमाणात वाढत चाललेलं आहे. एक दोन दिवसापूर्वी मी न्यूजमध्येही पाहिलं किंवा मी जेव्हा सुज्ञाला शाळेत सोडायला वगैरे जाते तेव्हाही मी छोटी छोटी मुलं पाहते की जी शाळेमध्ये जात आहे डोळे आले आहेत तरीही. तर मला एकच सांगायचं आहे पेरेंट्सना किंवा टीचर्सना की तुम्ही जेव्हा मुलांना डोळे येणे हा प्रकार जो आहे तो मोस्टली व्हायरल प्रकारात मोडतो. जास्त करून एकामेकाला त्याची लागण होऊन हा प्रकार जो आहे तो वाढत जातो. त्यामुळे ह्याचं जर सायकल तोडायची असेल तर ह्याच्यावर एकच उपाय आहे की घरात मुलांना ठेवणे किंवा बाहेरच्या माणसांच्या कॉन्टॅक्टमध्ये किंवा दुसऱ्या मुलांच्या कॉन्टॅक्टमध्ये आपली मुलं कशी कमी येतील याकडे लक्ष देणे. तर डोळे येणे हा प्रकार जो आहे तो, जसं मी सांगितलं की संसर्गजन्य आहे, ह्याच्यामध्ये आपण आपल्या मुलाला डोळे आले आहेत हे कसं ओळखायचं ते आपण पहिलं पाहूया. आता डोळे जेव्हा येतात तेव्हा मोस्टली जे पहिलं सिम्पटम असतं की मुलं रात्री झोपून उठतात जेव्हा सकाळी, तेव्हा मोस्टली मुलांचे डोळे जे आहेत ते चिकटलेले असतात. त्याच्यामध्ये एक पिवळसर किंवा एक हिरवासर पदार्थ जो आहे तो तिथे तुम्हाला दिसून येईल आणि मुले असं डोळे उघडू शकत नाही, झोपेतनं उठल्यावर चिडचिड करतात. तर तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की मुलांचा जो आपला आतमधला जो भाग आहे, जो व्हाईट कलरचा जो पोर्शन आहे, तो रेड किंवा पिंक झालेला तुम्हाला दिसून येईल. डोळे सुजलेले दिसून येतील किंवा डोळ्यातनं सतत पाणी येणे हा प्रकार दिसून येईल. त्यावरून तुम्ही समजू शकता की मुलांना डोळे आलेले आहेत. तर मुलांना जेव्हा डोळे येतात तेव्हा ऑब्व्हियसली त्यांना जे जळजळ होते, जे डोळ्यातनं पाणी येतं, त्यामुळे ते चिडचिडपणा त्यांच्यामध्ये जास्त येतो. या वेळेला तुम्हाला काय करायचं आहे, पहिली गोष्ट तो होम रेमेडीज फॉलो करायच्या नाही आहे, कारण प्रश्न हा आपल्या डोळ्यांचा आहे. जर दुसरा कुठलाही अवयव असता तर मी तुम्हाला बोलले असते की ही होम रेमेडीज करा, ती होम रेमेडीज करा, पण डोळे हा फार सेन्सिटिव्ह प्रकार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही होम रेमेडीज करून स्वतःचे औषधोपचार करून डोळ्यांना हानी पोहोचू शकते तुमच्या मुलांच्या, किंवा भविष्यात त्यांना डोळ्याचे काही आजार होऊ शकतात जर तुम्ही आत्ता त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं तर. त्यामुळे पहिलं तुम्हाला काय करायचं आहे, जसं तुम्हाला समजतं की तुमच्या मुलांचे डोळे आलेले आहेत, पहिला प्रथम डॉक्टरकडे जायचं आहे, जे तुमचे बालरोग तज्ज्ञ आहेत त्यांचा सल्ला घ्यायचा आहे. त्यानुसार तुम्हाला मुलांची काळजी घ्यायची आहे. पहिलं म्हणजे मुलांची हायजीन मेंटेन करायची आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की डोळ्यातनं चिकट पदार्थ येणे हा प्रकार वारंवार होत असतो जेव्हा तुमच्या मुलाला डोळे येतात, त्यावेळेला तुम्हाला काय करायचं आहे, कॉटनचा कपडा किंवा आपलं जे कॉटन म्हणजे कापूस जो असतो तो वापरायचा आहे. तो एक कोमट पाण्यात तुम्हाला बुडवायचा आहे, पिळून घ्यायचा आहे तो कापूस किंवा कपडा. त्याने मुलांचे डोळे सतत फुसत राहायचे आहेत, जेणेकरून सतत जे पाणी येतं किंवा जेणेकरून सतत जो द्रव येतो त्यांच्या डोळ्यातनं ते फुसल्यामुळे त्यांच्या डोळ्यांना थोडा आराम मिळेल, थोडं इरिटेशन, थोडं खाज येणे हा प्रकार कमी होईल. त्यामुळे हे एक तुम्ही करू शकता. आणि कसं आहे, जसं तुम्हाला डॉक्टर सांगतात की आय ड्रॉप्स वापरा,
मुलांसाठी दिवसातनं 3 वेळा 4 वेळा जसं तुम्हाला आय ड्रॉप्स वापरायला सांगतील ते तुम्ही वापरायचं आहे. मी स्पष्टपणे नकार देते आहे होम रेमेडीसाठी, कारण होम रेमेडीज डोळ्यांसाठी, डोळ्यांसारख्या सेन्सिटिव्ह पार्टसाठी करणं खूप हानिकारक ठरू शकतं आपल्या मुलांच्या. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने जायचं आहे, बालरोग तज्ज्ञ जे सांगतील ते ऐकून त्याप्रमाणे आय ड्रॉप्स जे आहेत ते घालायचे आहेत. तसंच मुलांना तुम्ही दुसऱ्या मुलांच्या कॉन्टॅक्टमध्ये येण्यापासून म्हणजे कॉन्टॅक्टमध्ये येऊ द्यायचं नाही आहे तुमच्या मुलांना तुम्हाला, जेणेकरून तुमच्या मुलांपासून दुसऱ्या कोणत्या मुलाला ह्याचा संसर्ग होऊ नये ही काळजी आपण घेऊ शकतो. तसंच मुलं सतत जास्त रडत असेल किंवा जास्त इरिटेट करत असेल, जास्त खाजवत असेल डोळे, तर तुम्ही एक करू शकता कॉटनचा कपडा जो आहे त्याला थोडंसं गुलाबजल लावून तो तुम्ही त्याच्या डोळ्यावरती, जसं आपण फेस पॅक एखादा लावतो तेव्हा आपण लास्ट लावा असं डोळ्यावरती कॉटनचा कपडा किंवा कॉटनचं कॉटन ठेवतो गुलाब पाण्यामध्ये डिप करून, जेणेकरून आपल्या डोळ्याला थंडावा मिळतो. तर ते तुम्ही तुमच्या मुलांसाठी करू शकता, थोडंसं कॉटनमध्ये थोडंसं गुलाबजलमध्ये बुडवून ते तुम्ही त्यांच्या डोळ्यावर ठेवा, जेणेकरून त्यांना थंडावा मिळेल आणि जो लालसरपणा जो होतो, जी सूज जी असते डोळ्याची, ती कमी होण्यास त्यांना मदत होईल. तर असे हे छोटे छोटे उपाय आहेत ते तुम्ही करू शकता. पण मी तर म्हणेल की कसं असतं, काही काही घरांमध्ये मी पाहिलेलं आहे की डोळे आले की आईचं कच्चं दूध लावलं जातं, किंवा सुखी मच्छीचा प्रकार काहीतरी लावण्यात येतो, किंवा लसूण लावण्यात येते. आता तुम्हाला एक लक्षात घ्यायचं आहे की लसूण सारखा पदार्थ जो इतका तिखट असतो, आपण नुसता खाल्ला असंच तरी आपल्याला किती तिखट लागतो, आणि तो जर पदार्थ तुम्ही तुमच्या मुलांच्या डोळ्याला लावत असाल तर ते किती त्याला जळजळ होत असेल हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळे मी तर म्हणेन की पहिली गोष्ट, घरगुती जे उपाय आहेत ते करण्याआधी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या. जर त्यांनी सांगितलं की तुम्ही करू शकता तर मात्र तुम्ही करू शकता, पण मी तर म्हणेन की तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच जा. दुसरी गोष्ट म्हणजे कुठलीही अफवा पसरवू नका, किंवा कुठल्याही जी अफवा आहे त्याच्यावर विश्वास ठेवू नका. याचा अर्थ हाच आहे की भरपूर ठिकाणी असं पाहायला मिळतं की समोरच्या माणसाला जर डोळे आले आहेत आणि तर त्याच्या डोळ्यात आपण जर पाहिलं तर आपल्याला डोळे येतात, पण हे खूप हास्यास्पद आहे की समोरच्या माणसाला जर डोळे आले असतील तर त्याच्या नुसत्या बघण्याने तुम्हाला डोळे कधीही येत नाही हे लक्षात ठेवायचं आहे. डोळ्याला जर समोरचा माणूस सतत हात लावत असेल आणि तुम्ही जर त्याच्या समजा त्याच्या हाताला जर जर्म्स लागले असेल, त्याच्या संपर्कात तुम्ही आला, किंवा त्याने एखादा कपडा यूज केला आहे, तोच कपडा जर तुम्ही यूज केला तर ते जंतुसंसर्ग होऊन संसर्गजन्य आजार पसरतो. नुसता त्याच्या डोळ्यात पाहिल्याने तुम्हाला डोळे येणार नाही. त्यामुळे हे जे मिथ आहे हे सर्वात मिथ आधी तुम्ही तुमच्या डोक्यातनं काढून टाकायचं आहे की डोळे येण्याच्या डोळे ज्याला आले आहेत त्या मुलाच्या किंवा त्या व्यक्तीच्या डोळ्यात आपण बघितल्याने आपल्याला डोळे येतात हे पहिलं एक खोटं आहे. तर आणि लक्षात ठेवायचं आहे की तुम्ही डॉक्टर्स तुम्हाला जेव्हा काळा चष्मा घालायला सांगतात त्याचं कारण फक्त एक म्हणजे एकच आहे की डोळे आल्यावर कसं असतं, आपले आईज जे आहे ते खूप सेन्सिटिव्ह होतात. जेव्हा एखादी लाईट आपल्या डोळ्यावर येते, जेव्हा आपले डोळे आलेले असतात त्यावेळेला खूप जळजळ होते, आपण डोळे उघडू शकत नाही जास्त लाईट किंवा जास्त प्रकाशामुळे. त्यावेळेला त्यापासून वाचण्यासाठी डॉक्टर तुम्हाला काळा चष्मा घालायला सांगतात, आणि हा काळा चष्मा घातल्यामुळे तुमच्या डोळ्याला फार थंडपणा येतो, थंडावा मिळतो, इरिटेशन जे आहे ते कमी होतं, किंवा जर एखादी लाईट तुमच्या डोळ्याशी डायरेक्ट संपर्क करत असेल तर तो जो प्रकाशामुळे जो तुमच्या डोळ्याला जो त्रास होत असतो डोळे आल्यामुळे तो कमी होण्यास मदत होते. तर हे असे छोटे छोटे जे उपाय आहेत ते तुम्ही करू शकता, आणि तुम्ही तुमच्या मुलाची काळजी घ्या जर त्याला डोळे आले असतील, कारण सध्या खूप साथ पसरलेली आहे. मी तर असं ऐकलं आहे की एका फॅमिलीमध्ये जर एकाला डोळे आले की फॅमिलीतल्या 3-4 जणांनाही डोळे येतात. तर तुम्ही ती काळजी घ्यायची आहे की आपल्यामुळे आपल्या घरातल्यांना त्रास होणार नाही, ही काळजी तुम्ही घेऊ शकता. मी मान्य करते की लहान मुलांना जर डोळे आले तर त्यांना आपण एका जागी बसवून नाही ठेवू शकत, की कारण त्यांना एकतर खूप इरिटेट होत असतं आणि आई म्हणून आपण त्याच्या संपर्कात येतोच येतो, ठीक आहे. पण कसं असतं, लहान मुलांना जो असा संसर्ग आहे तो जास्त प्रमाणात होतो, मोठ्यांनाही डोळे येतात पण त्याचं प्रमाण फार कमी आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांची काळजी घ्या, त्यांना जर डोळे आले असतील तर त्यांना पहिलं डॉक्टरकडे घेऊन जा, व्यवस्थित आहार द्या त्यांना, कारण आहाराचे वगैरे पत्ते पाणी पाळायची काही गरज नाही आहे. जे तुम्ही नॉर्मल त्याला दररोज खायला देता किंवा तिला जे दररोज खायला देता
तेच खायला द्यायचं आहे. चांगली फ्रूट्स किंवा काही जे पोषक काही तत्व असतील तसं खाणं ते तुम्ही त्याला देऊ शकता, जेणेकरून त्याचं पोट भरलेलं राहील, तो मुलगा तुमचा किंवा मुलगी चिडचिड कमी करेल. तर हे तुम्ही फॉलो करू शकता. आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि खुश राहा, आनंदी राहा, हेल्दी राहा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत बाय बाय. बाय.